आज नांदेड मध्ये आणखीन एक कोरोना रुग्ण अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बारड येथील युवक कोरोना पॉझिटिव्ह. नांदेड मध्ये रुग्णांची संख्या झाली 53. मुंबई येथून रविवारी आलेल्या एका 22 वर्षीय युवकास कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 53 इतकी झाली. ग्रामीण भागातून कोरोना पॉझिटिव्ह आलेला हा दुसरा रुग्ण आहे. मुंबई मधील चिघळत चाललेल्या परिस्थिती पाहून एका कुटुंबातील तरुण मुंबई येथून पायी गावाकडे निघाला होता. मंठा येथे वाहन मिळाल्यानंतर सर्वजण बारड येथे 2 दिवसापूर्वी पोहोचले. मात्र गावकऱ्यांनी सदरील माहिती पोलिसांसह आरोग्य प्रशासनाला दिली. यावरून त्याच कुटुंबास गावातील धर्मशाळेत क्वारंटाईन करून स्कॅप घेण्यात आले होते. यामध्ये 22 वर्षीय तरुणाचा अहवाल मंगळवारी दिनांक 12 मे रोजी कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. आतापर्यंत कोरोनाच्या रुग्णसंख्या नांदेड बागाळा महानगरपालिकेच्या हद्दीत होती. परंतु 4 दिवसापूर्वी माहूर येथील एक 60 वर्षीय इसम कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. त्यानंतर मंगळवारी मुदखेड तालुक्यातील बारड येथे एक कोरोनाग्रस्त निघाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.